आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगावकरांचे आभार, विकास कामे करूनच मानणार आमदार सौ शशिकला जोल्ले. निपाणी मतदारसंघातून निवडून आल्यानंतर प्रथमच आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी आज बोरगाव येथे सदिच्छा भेट दिली. विधानसभा निवडणुकीत बोरगावकरांनी केलेले सहकार्य अत्यंत महत्वाचे आहे, हे मी ते कदापि विसरणार नाही. पुढील काळात अनेक विकास कामे करून गावाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे सांगितले व केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. यावेळी भाजप नेते सुनील पाटील, विष्णू तोडकर, बाबासाहेब चौगुले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी अनेकांनी आमदार सौ शशिकला जोल्ले यांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सुनील पाटील, दादासो भादुले, बिस्मिल्ला अपराज, सुनीता पाटील, मीना भादुले, राणी बेबनकट्टे, बाबासो चौगले, नूर दुधघावे, आयुब मकानदार, विष्णू तोडकर, देवगोंडा पाटील, रमेश मालगावे, जमीर अत्तार, पंडित हेरेमणी, रवी भोरे, किशोर भोरे, देवमाळी, राजू मोळे, विद्याधर फिरगन्नावर, प्रसाद पंचडी यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी बोरगावहून शिवाजी भोरे. हे जे जीत आहे ह्या वेळेला 2018 जे जिंकून आमदार म्हणून उभे आहे हे माझ्या प्रयत्ना बरोबर तुमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. हे माझं यश नाही आहे, हे तुमचा सगळ्यांचा यश आहे. आणि हे यश कसं होतं, आता सुनील अण्णाने सांगितलं तसं, सगळे मोठे पुढारी एकत्र आणि मी आणि माझे सामान्य जनता एकत्र, आणि अशा पद्धतीचं एक निवडणूक होतं. 2013 निवडणुकीचं चित्रण वेगळं होतं, 2018 वेगळं होतं. तरी देखील अशा एका परिस्थितीमध्ये सगळे थोर थोर नेते मंडळी एका व्यासपीठावर बघितलं तर सामान्य जनतेला वाटत होतं की ही मोठी लोकं सगळी एकत्र आहे, बाबा आता वहिनींचं कसं होणार, आता आमचं कसं होणार, म्हणजे मनामध्ये एक तळमळ होतं किंवा एक संशय होतं की काय करायचं. परंतु मला खूप अभिमान वाटतंय की जसं छत्रपती शिवाजींच्या बरोबर थोडेसेच मावळे होते परंतु एकदम जबरदस्त होते,